नमस्कार, मी सुवर्ण चारच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच बघूया. मंत्रिमंडळ विस्ताराला 48 तास उलटल्यानंतर खातेवाटप अजून झालेलं नाही, त्यामुळे चर्चांना सुरुवात झालेली आहे. मात्र शिंदे फडणवीस सरकारमधील 18 कॅबिनेट मंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप मिळेल किंवा खातेवाटप त्यांच्यात होईल असं सांगितलं जात आहे. कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. शिंदे सरकारमध्ये प्रत्येक मंत्र्यावर 2 ते 3 खात्यांची जबाबदारी सोपवली जाईल. तर खातेवाटपामुळे शिंदे फडणवीस सरकारला पालकमंत्री नेमता येईल आणि प्रत्येक जिल्ह्यात ते ध्वजारोहणाकरता उपस्थित राहू शकतील. त्याचप्रमाणे 17 ऑगस्टपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनसुद्धा सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वी किमान काही दिवस आधी खातेवाटप झाले तर मंत्र्यांना आपल्या विभागाचा आढावा घेता येऊ शकतो. प्रश्न जर विचारले अधिवेशनात विरोधकांनी तर उत्तर देता येऊ शकतं. आजही आम्हाला आज रात्री संध्याकाळपर्यंत जबाबदाऱ्या मिळेल अशी अपेक्षा आहे आणि ह्या जबाबदाऱ्या मिळण्यासाठी आम्हाला अजून काही वेळ, घंटे किंवा एखादा दिवस भी लागू शकतो आणि ते मिळाल्यानंतरच खरी म्हणजे कामाची सुरुवात असते. मवियाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. महाविकास आघाडी नैसर्गिक युती नव्हती, विपरीत परिस्थितीमध्ये एकत्र आलेलं सरकार होतं असं नाना पटोले म्हणाले. विपरीत स्थितीत तिघांचं हे सरकार बनलं असं पटोलेंनी म्हटलं आणि त्यानंतर मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. पटोलेंच्या या वक्तव्यामुळं मवियामध्ये सगळं काही आलबल नाही हेही अधोरेखित झालेलं आहे. जी काही नॅचरल अलायन्स नाही आहे, हे अलायन्स आमचं एका विपरीत परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधींनी त्यावेळेस केलं. काय आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, आम्ही विरोधी पक्षात बसायचं हा निर्णय जनतेने मँडेट दिला होता. त्या जनतेच्या मँडेटप्रमाणे आम्ही विरोधी पक्षात काम करायची आमची मानसिकता होती. अध्यक्षांचा निर्णय हा पक्षाचा निर्णय असतो, त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वात बांधील राहील. अध्यक्षांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. विधिमंडळाचं कामकाज हे विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात आहे, हे दोन्ही मिळून जो निर्णय घेईल तो पक्षाला मान्यच करावा लागेल. महाविकास आघाडीच्या वतीनंच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये अशोकराव चव्हाण साहेब स्वतः उपस्थित होते आणि काँग्रेसच्या वतीनं त्यांनी त्यांची मतं देखील स्पष्टपणानं मांडलेली आहेत, त्यामुळं महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेकडून अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवरून काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा नाराजीचा सूर उमटतोय. विरोधी पक्षनेतेपदी नाव जाहीर करत असताना मित्रपक्षांना विचारात घेतलं असतं तर बरं झालं असतं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटलांनी लगावला. शिवसेनेने इतर दोन पक्षांना चर्चा करून जर केलं असतं तर ते अधिक चांगलं दिसलं असतं, पण त्यांनी तशी काही चर्चा आमच्यात झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने थोडीशी चर्चा बाळासाहेब थोरात यांच्याशी त्याच दिवशी सकाळी पत्र देण्याच्या आधी केलेली होती, पण त्यात जास्त संख्याबळ ज्यांच्याकडे आहे त्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो अशी साधारणपणे पूर्वीपासूनची परंपरा आहे. पण इतरांचा पाठिंबा हा नेहमीच विरोधी पक्ष नेता घेण्याचा प्रयत्न करतो. याही बाबतीत चर्चा झाली. आमची अपेक्षा एवढीच आहे की महाविकास आघाडीचे निर्णय हे समन्वयातून व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील प्रतिक्रिया नोंदवली. आजही आमचा आग्रह आहे की ते विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळालं पाहिजे आणि याला कारण हे आहे. शेवटी असं आहे की विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादीकडे आहे अजितदादांच्या रूपानं, विधान परिषदेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. आता संख्याबल पाहता आमच्या जवळपास सर्व समान आम्ही आहोत, तर विरोधी पक्ष नेतेपद हे काँग्रेसला देणं आवश्यक आहे या मताचा मी आहे. विधान परिषदेमध्ये ज्यांचं संख्याबळ जास्त त्याचा विरोधी पक्ष नेता म्हणत अजित पवार यांनी शिवसेनेच्या निर्णयाची पाठराखण केली. आम्हाला कपिल पाटलांनी
बाळाराम पाटलादी आणि आमचे किरण सरनाईक अपक्ष आमदार यांचा पाठिंबा आहे, पण त्यांनी आता खालच्या सभागृहात आम्ही अध्यक्ष उपविरोधी पक्ष देत आहोत, आमचा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आहेत, आणि त्याच्यामुळं तिथं आता दानवेंना आम्ही सगळ्यांनीच मान्यता दिलेली आहे, शेवटी तो अधिकार सभापती किंवा उपसभापती महोदयांचा असतो. शिंदे गटातील कॅबिनेट मंत्र्यांनी शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. दीपक केसरकर, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड या मंत्र्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेबांचे आशीर्वाद घेत आपण कार्यभार स्वीकारणार असल्याचं या सगळ्या मंत्र्यांनी सांगितलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर शिंदे गटातील मंत्र्यांना बाळासाहेबांचा विसर पडल्याची टीका शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली होती. मात्र बाळासाहेब आपल्या हृदयात असून किशोरी पेडणेकर यांच्या टीकेत तथ्य नसल्याचं केसरकर म्हणाले. आजही शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचंच, परत बाळासाहेबही आमचेच, पण शपथ घेतल्यानंतर किमान आता 12 तासाच्या वर उलटून गेलेला वेळ आहे. एका पण मंत्र्या महोदयाला वाटलं नाही की बाळासाहेबांच्या शक्तीस्थळावर जावं. याचा अर्थ फक्त स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेब वापरायचे, बाळासाहेबांचं नाव वापरायचं, बाळासाहेबांच्या घराण्याला, ठाकरे घराण्याला संपवायची कसं याच्या सगळ्यांनी विडे उचलले. किशोरीताई आमच्याच जिल्ह्यातल्या आहेत आणि अतिशय प्रेमळ आहेत. त्यांच्यावर काही जबाबदारी दिल्यामुळे त्यांना काही बोलायला लागत असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला अजिबात राग नाही. आमचं ठरलेलं होतं की प्रत्येकजण आपल्या खात्याचा कारभार सांभाळण्यापूर्वी आणि मंत्रालयात जाण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन जायचं आमचं पूर्वीच ठरलेलं होतं. थोडंसं गौप्यस्फोट त्यांनासुद्धा करायला लागतो की मला काहीतरी माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांना कदाचित कळलं असेल की आम्ही मंत्रालयात जाण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेणार. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि गोगलगाईने ज्या शेतकऱ्यांची पिकं खराब केली आहेत त्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी फडणवीसांकडे केली. आधी 2 व्यक्ती सरकार चालवत होते, आता खातेवाटप देखील झालेलं नाही. जेव्हा लोकांच्या अडचणी संपतील तेव्हा राज्यात सरकार आलं असं लोकांना वाटेल. आताही 2च लोक सरकार चालवत असल्याची टीका त्यांनी केली आहे. दुबार तिबार पेरणी करून सुद्धा गोगलगाईमुळे आज 10,000 हेक्टर जमिनीमध्ये रब्बीची कसलीही पेरणी आपल्याला दिसणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि कालच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतल्यानंतर गोगलगाईच्या मुळे जे बाधित शेतकरी आहेत त्यांना कुठल्याही मदतीचं त्या ठिकाणी नाव आलं नव्हतं. म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून द्यायला आलो की ह्या शेतकऱ्यांना सुद्धा याचप्रमाणे मदत झाली पाहिजे जशी अतिवृष्टीमुळं पूरग्रस्त झाल्यामुळं जशी मदत शेतकऱ्यांना दिली गेलेली आहे तशीच मदत या गोगलगाईमुळं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत घोषणा करावी. अत्यंत महत्वाची दिवसभरातली लक्षवेधी बातमी. जालन्यामध्ये स्टील कारखान्यावर इन्कम टॅक्सनं मोठी कारवाई केली आणि खरोखर या कारवाईमध्ये घबाड सापडलंय. एका स्टील कंपनी मालकाच्या घरावर टाकलेल्या छाप्यात आयटी अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता लागली. यामध्ये विमलराज सिंघवी, प्रदीप बोरा यांच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात आले. तसंच गजकेसरी स्टील, SRJ स्टील, कालिका स्टील धाड टाकण्यात आली असून या कारवाईत 58 कोटींची रोकड, 35 किलोचं सोनं आणि हिऱ्यांसह 16 कोटींचा ऐवज सापडला. सापडलेली रोकड 35 कापडी पिशव्यांमध्ये ठेवण्यात आली होती. ही कॅश मोजण्याकरता आयटी अधिकाऱ्यांना तब्बल 13 तास लागले. मागील 1 ऑगस्टपासून हे धाडसत्र सुरू आहे. तब्बल 8 दिवस ही कारवाई चालली. इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पथकांमार्फत एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. इन्कम टॅक्सनं नवीन MIDC मधील 3 रोलिंग बिल आणि त्यांच्याशी निगडीत आर्थिक व्यवहारांची तपासणी केली आहे. यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. बातमी नाशकामधून. नाशकात 15 दिवसांपूर्वी रस्त्यावरचे भरलेले खड्डे पुन्हा जैसे थे झालेत.
नाशकात सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरचे खड्डे पुन्हा पुन्हा उघडत आहेत किंवा तयार सुद्धा होत आहेत, नव्यानं तयार होत आहेत खड्डे आणि त्याचबरोबर जे खड्डे बुजवले तेही उघडत आहेत. नागरिकांना या सगळ्याचा फार मोठा फटका बसतोय. याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट बघूया. पंधरा दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेनं खड्डे भरलेला हा रस्ता. नाशकात जोरदार पाऊस झाला आणि महानगरपालिकेचा कारभार नाशिककरांसमोर उघड झाला. माती आणि मुरमाना भरलेले खड्डे पुन्हा जैसे थेच झाल्यानं नाशिककरांचा प्रवास खडतर झालाय. नाशिक शहरातल्या सगळ्याच रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेलं आहे. 15 दिवसापूर्वी जो शहरामध्ये पाऊस पडला होता त्या पावसानंतर नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं रस्त्यांचे खड्डे जे आहे ते बुजवण्यात आलेले होते. खरं तर खड्डे बुजवण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे ज्यामध्ये डांबराचा काही भाग टाकून हे खड्डे बुजवले जातात. मात्र केवळ मुरमाचा मारा करून हे खड्डे बुजवण्यात आले आणि मुरमाचा मारा करून बुजवण्यात आलेले खड्डे जे आहे ते पुन्हा एकदा पाऊस आल्यानंतर हा मुरूम वाहून गेलेला आहे, ही माती वाहून गेलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा नाशिककरांना अशा प्रकारच्या खड्ड्यांमधून आपला प्रवास जो आहे तो करावा लागतोय. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. नाशकात झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. खड्ड्यांमधून कधी सुटका होणार असा सवालही नाशिककर पालिकेला विचारतायत. तर वेळीच खड्डे न भरल्यास न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिलाय. या नाशिक महापालिकेमध्ये सत्ताधारी विरोधक दोघांनी मिळून 10-12 नगरसेवकांनी नाशिक महानगरपालिका पूर्णपणे रस्त्यासहित लुटून खाल्ल्याचं हे खड्ड्यांचं साम्राज्य दिसत आहे. म्हणजे अक्षरशः इतका वैताग आलेला आहे म्हणजे असं वाटतं काय करावं काय नाही, म्हणजे गाड्या चालवा का नाही. खड्ड्यामुळे गाडीचं मेंटेनन्स निघतं, खड्ड्यामुळे पाठीचे त्रास होता आणि भरपूर काही त्रास होतो. आम्हाला इन्शुरन्स टॅक्स तर सगळे घेतात पण त्यांनी तशी सुविधा द्यायला पाहिजे नगरपालिकेने. हे नगरपालिकेचं काम आहे खड्डे बुजवणं. दरवर्षी रस्त्यांसाठी पालिका कोट्यवधींचा खर्च करते, मात्र अशाच पद्धतीनं खड्डे भरले जात असतील तर जनतेसह शहराचा विकासही खड्ड्यातच जाणार. त्यामुळे पालिकेनं जरा इकडेही लक्ष द्यावं आणि नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढावं एवढीच विनंती. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. लोहगाव वाघोली या मुख्य रस्त्यावर कमरे इतकं पाणी साचलं होतं. अगदी दुचाकी किंवा कार जरी या पाण्यात घातली तर बंद पडत होती. नागरिकांचा या रस्त्यावरून चालताना तोल जात होता. सणासुदीच्या दिवसात मुख्य रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. नेहमीच्या या समस्येला आता नागरिक वैतागले. जर महापालिकेनं लक्ष दिलं नाही तर साचलेल्या या पाण्यामध्येच 15 ऑगस्टला झेंडावंदन करण्याचा इशारा लोहगाव वाघोली नागरिक विकास मंचनं दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील अंबळनेर तालुक्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून अतिवृष्टी आहे. मुसळधार पावसामुळे पातोंडा सावरखेडा या शिवारात शेकडो हेक्टर पिकं पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे कापूस मूग उडीद तूर या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी बळीराजा करतोय. नुकसानग्रस्त भागाविषयी अधिक माहिती देत आहेत आपल्याला आमचे प्रतिनिधी नितीन नांदूरकर. संततधार सुरू असलेल्या तब्बल 3 ते 4 दिवसापासून पावसामुळे अंबळनेरच्या पातोंडा या गावामध्ये गावाच्या परिसरामध्ये शेतात अनेक ठिकाणी पाणी साचले आहेत. आपण बघू शकतोय की या कापसाच्या पेरणीमध्ये पूर्ण शेत हे पाण्याखाली आल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. या परिसरातील शेतकऱ्यांची अशीच मागणी आहे की या दरवेळेच्या पावसाळ्यामुळे आमच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, मात्र प्रशासनातर्फे कुठलीच प्रकारची दखल या ठिकाणी घेतली जात नाही. आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग आहे, काय सांगाल काय काय आपली समस्या? आमच्या पातोंड्यामध्ये पूर्ण परिसरमध्ये पूर्ण दैवत पातोंडा कौशी मळगाव रुंदाटी पूर्ण परिसरमध्ये पाऊस शेतामध्ये भरपूर पाऊस आहे. सगळ्या शेताचे नुकसान होत आहे, कापूस वगैरे कापसाचे नुकसान मिळावं बा. आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रयत्न करतो हे जे पाणी आहे ते पाणी पूर्ण तापीमध्ये वापस व्हायला पाहिजे, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. दरवर्षी याप्रमाणे जे ऑगस्ट सप्टेंबर ह्या महिन्यात जो पाऊस पडतो यामुळे पातोंड्या परिसरापासून ते तापी नदीच्या परिसरापर्यंत मळगाव रुंदाटी खापरखेडा नारखेडा सावकेळा म्हणजे ह्या परिसरापर्यंतच्या पूर्ण परिसरातली शेती पाण्याखाली जाते. दरवर्षी होत आहे,
शेतकरी त्याचं कष्टाने पिकवलेलं पीक ज्यावेळी पाण्यात जातं त्यावेळी त्याला आत्महत्या नाही करावी तर काय करावी हा प्रकार हा जो प्रश्न निर्माण होतोय याकडे शासनाने प्रशासनाने सगळ्यांनी एक जबाबदारीने बघण्याकडे त्यांचा कल असावा. पाणी जमा झाल्यामुळे आम्हाला अतिवृष्टीच्या माध्यमातून जे काही दुष्काळग्रस्त परिस्थितीला आम्हाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. मग दुष्काळग्रस्त परिस्थितीसाठी कायमस्वरूपी त्या ठिकाणी तुम्ही यंत्रणाही राबवून आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून हे पाण्याचं जे शेतामध्ये जे पाणी साचलं जातं हे पाणी तुम्ही चारीच्या माध्यमातून निचराच्या माध्यमातून नालाखोलीकरण या माध्यमातून आपण हे पाणी तापी नदीपर्यंत म्हणा किंवा नालाखोलीकरण करून हे पाणी शेताच्या बाहेर कसं निघेल याच्यावर पूर्ण उपाययोजना केली पाहिजे एवढी आमची शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक महत्वाची बातमी येते. शिवसेना ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलंय आणि विधिमंडळ कामकाज समितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. या पत्रावर विधानसभा अध्यक्षांनी कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देतो असं म्हटलेलं आहे. महत्वाची बातमी आहे. कामकाज समितीत नियुक्तीची मागणी करण्यात आलेली आहे तसं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं गेलेलं आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना अधिक विचारूया. उदय, काय अधिक माहिती? शिवसेना ठाकरे गटातील विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे आणि पत्रामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे की आमचा शिवसेना पक्ष हा अजूनही आहे त्यावरती कुठलाही निर्णय सुप्रीम कोर्टात झालेला नाहीये त्यामुळे विधिमंडळ कामकाज समितीमध्ये जे आमचे दोन सदस्य आहेत त्यांची नेमणूक जी आहे ती पुन्हा करण्यात यावी या संदर्भात आम्हाला कुठलीही कल्पना न देता विधिमंडळ कामकाज समितीमध्ये फेरफार करण्यात आलेले आहेत. विधिमंडळ कामकाज समितीमध्ये विधिमंडळ गटनेते म्हणून अजय चौधरी तसंच शिवसेना ठाकरे गटाचे जे प्रतोद आहेत सुनील प्रभू यांची नेमणूक जी आहे ती करण्यात यावी अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आलेली आहे. यावरती विधानसभा अध्यक्षांनी कायदेशीर सल्ला घेऊन यावरती निर्णय घेऊ असं त्यांना कळवलेलं आहे. मात्र आता पुन्हा एकदा वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट कोणत्या गटाला विधिमंडळ कामकाज समितीमध्ये स्थान मिळेल हे आता पाहावं लागेल. निश्चित. धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल. शिवसेनेनं विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलंय आणि या पत्रामध्ये अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांच्याविषयी त्यांच्या नेमणुकीविषयी विचारणा करण्यात आलेली आहे. त्यावर अध्यक्षांनी असं म्हटलंय की कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही उत्तर देऊ. राखी पौर्णिमा आज त्याविषयीच्या बातम्या बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवासस्थानी लहान मुलीसोबत मुलींसोबत राखी पौर्णिमा सण साजरा केला. या लहान मुली होत्या पंतप्रधान कार्यालयातल्या सफाई कर्मचारी माळी ड्रायव्हर्स यांच्या मुली. महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा नेते म्हणजे अजित पवार तर ताई म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे या दोघांनी रक्षाबंधन साजरं केलं. त्यांच्या मुलीने पार्थ पवारांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला. सुप्रिया ताई आणि अजित दादा आणि पार्थला सुद्धा राखी बांधण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावासह रक्षाबंधनाचा सण साजरा केला. विशेष म्हणजे चाकणकरांनी भावानं राखी बांधल्यावर त्यांच्या भावांनीही त्यांचं औक्षण करत त्यांना राखी बांधली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावंडांना राखी बांधली. तर नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं मुंबईतले कोळीवाडे गजबजून गेलेले आहेत. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा मोठा सण आहे. या सणाच्या निमित्तानं समुद्राला नारळ अर्पण केला जातो. कोळीवाड्यामध्ये नारळ फोडण्याचा खेळ रंगतो. आजच्या दिवशी कोळीवाड्यामध्ये फार आनंदाचं वातावरण असतं ते याकरता कारण काही भागांमध्ये समुद्राला नारळसुद्धा अर्पण करतात आणि मग मच्छीमारीच्या व्यवसायाला पुन्हा एकदा जोरात जोमानं सुरुवात होते. एक प्रकारे आनंद
आज रक्षाबंधन तर आहेच, परंतु त्याचबरोबर आज नारळी पौर्णिमा सुद्धा आहे आणि आजचा दिवस अतिशय महत्वाचा असतो तो कोळी बांधवांसाठी, कारण आजपासून ते पुन्हा एकदा समुद्राला नारळ अर्पण करून आपल्या होड्या समुद्रामध्ये टाकत असतात आणि त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्वाचा असतो. गेले काही दिवस म्हणजे काही महिने जेव्हा पावसाळा सुरू होतो त्यावेळेला मच्छीमार बांधवांना होड्या टाकण्यास मनाई केली जाते, परंतु नारळी पौर्णिमेपासून पुन्हा एकदा हा होड्या ज्या आहेत त्या समुद्रात टाकल्या जातात. आपण सध्या वरळी कोळीवाड्यात आलेलो आहोत जिथे नारळ फोडण्याचा खेळ सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की सगळेच भारतीय सण असे आहेत की ज्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या खेळाला अतिशय महत्व देण्यात आलेलं आहे. हा श्रावण मास सुद्धा आहे, आपल्याला माहिती आहे की मंगळागौरीचे कार्यक्रम होतात, खेळ खेळले जातात. तसाच एक खेळ आजच्या दिवशी कोळीवाड्यामध्ये खेळला जातो आणि तो आहे नारळ फोडण्याचा. खरं तर हा खेळ पुरुषांसाठी होता, परंतु गेली 10 वर्ष इथल्या ज्या स्थानिक नगरसेविका आहेत त्यांनी मात्र हा महिलांसाठी सुरू केलाय. कोळीवाडा जवळजवळ महिन्याभर आधीपासून नारळ वाढवणे, म्हणजे आपल्याकडे नारळ वाढवणे म्हणतात, पण नारळ फोडणे ही त्यांची परंपरा आहे. खरं तर आजच्या दिवशी दर्याला नारळ अर्पण करून त्यांना शांत केलं जातं, कारण दर्यावरच कोळी बांधवांचं सगळं भवितव्य पूर्ण त्यांचा उदरनिर्वाह असतो. हा खेळ जो अगदी चौका चौकामध्ये छोटीशी जागा जिथे मिळेल तिथे हा खेळला जातो आणि त्यामुळं आज कोळीवाड्यामध्ये विशेषतः एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. विडोजनीस नवनाथसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोकणात पारंपरिक पद्धतीने कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा साजरी केली. कोरोनामुळे 2 वर्ष हा सण साजरा करता आला नव्हता. सागर दर्या राजा आमचं रक्षण कर अशी प्रार्थना करत कोळी बांधवांनी समुद्राला आज नारळ अर्पण केला. पाजपांढरी गावात पारंपरिक वेशात कोळी बांधव समुद्रकिनारी दाखल झाले. नाचत गात हा सण त्यांनी साजरा केला. बाजूला समुद्राच्या अथांग लाटा तर दुसऱ्या बाजूला नारळी पौर्णिमेचा उत्साह आपल्याला पाचपंढरी या गावामध्ये पाहायला मिळतोय. आज नारळी पौर्णिमा आहे, कोळी बांधवाचा हा पारंपरिक उत्सव आहे आणि नारळी पौर्णिमेला सोन्याचा मुलामा दिलेला नारळ या सागराला अर्पण करून सालावादप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी सागरा तू शांत हो अशा प्रकारची साथ कोळी बांधव घालतायत. कोळी बांधवाची पाचपंढरी गावामध्ये पारंपरिक त्यांची जी वेशभूषा केलेली जी रॅली आहे ती रॅली निघालेली आहे. कोळी बांधवांची जी पारंपरिक जी प्रथा आहे ती प्रथा जपण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहतोय हे सगळं जे दृश्य आहे पाचपंढरी गावातलं दृश्य आहे. कोळी बांधवांचा अतिशय महत्त्वाचा असलेला नारळी पौर्णिमेचा जो सण आहे तो उत्साहात पार पाडला जातोय. गेले 2 वर्ष कोरोनामुळे त्यांना नारळी पौर्णिमा साजरी करता आली नव्हती, परंतु यावर्षी संपूर्ण निर्बंध हटवल्यानंतर मात्र कोळी बांधवामधून नारळी पौर्णिमा साजरी केली जाते आणि हा उत्साह आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये उत्साह आहे. आज इथे नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल आणि उद्यापासून मात्र त्यांच्या जे बोटी आहेत ते बोटी समुद्रामध्ये लोटल्या जातील, समुद्रावरती स्वार होतील आणि हा सगळा जो पारंपरिक जो त्यांचा जो उत्सव आहे तो मात्र आज पार पडताना दिसतोय. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, पाचपंढरी, रत्नागिरी.